नमस्कार मित्रांनो, स्मिताज व्हर्च्युअल अकॅडमी या माझ्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक तसेच महान शिक्षण प्रसारक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी 10 सोप्या ओळी निबंध बघणार आहोत. पहिली ओळ आहे कर्मवीर भाऊराव पाटील हे महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ होते. दुसरी ओळ आहे त्यांचा जन्म 22 सप्टेंबर 1887 साली महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी झाला. तिसरी ओळ आहे त्यांचे पूर्ण नाव भाऊराव पायगौंडा पाटील असे होते. चौथी ओळ आहे त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. Thank you.
पाचवी ओळ आहे कमवा आणि शिका। या तत्वज्ञानाची सुरुवात करून त्यांनी मागास जाती आणि अल्प उत्पन्न असलेल्या लोकांना शिक्षित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली। सहावी ओळ आहे ते महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे महत्त्वाचे सदस्य होते। सातवी ओळ आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षण प्रसारासाठी दिले। आठवी ओळ आहे महाराष्ट्रातील जनतेने त्यांना कर्मवीर ही उपाधी दिली। नववी ओळ आहे भारत सरकारने 1959 साली पद्मभूषण तसेच 1988 मध्ये टपाल तिकीट प्रकाशित करून भाऊराव पाटील यांचा सन्मान केला। दहावी ओळ आहे 9 मे 1959 साली त्यांचा मृत्यू झाला।